तर चला आज पुण्यातल्या FC रोडला बघूयात काय लेटेस्ट कलेक्शन आलं आहे. नवरात्री जवळ येत आहे तर म्हटलं चला बघूयात तरी नवरात्रीसाठी काय खास कलेक्शन आलेलं आहे. तर मला गेल्या पहिल्यांदाच हे असे टॉप दिसले आणि मस्त खाली अशा त्याला कवड्यांची लेस होती. काय सुंदर आहे बघा पॅटर्न हा. आणि मागे असं नॉट करायला पण होतं आणि क्वालिटी बेस्ट होती. हे असे पॅडेड टॉप होते वर्थ ₹350 म्हणजे 350 रुपयाला हे टॉप होते आणि बार्गेनिंग होतं त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन कमी जास्त करू शकता. आणि डिझाईन बघा काय सुंदर डिझाईन आहे. खूप छान छान ट्रेंडिंग असे टॉप वन पीसेस आले होते. बघा तुम्ही किती छान छान टॉप आहेत. आणि हा पण बघा एकदम वेगळा टॉप मला दिसला. असा छान असा फुग्याच्या स्लीव्ज आहेत पुढे असं एक साईडला बांधायला आहे आणि त्याच्यामध्ये कलर बघा काय सुपर कलर आहेत. एकदम फ्रेश फ्रेश शेड होते बघा तुम्ही. आणि अशा फुग्याच्या भाया वाव अमेझिंग. आणि सगळे टॉप असे 250, 300, 350 पासून स्टार्ट होते. खूप सुंदर सुंदर ट्रेंडी होते बघा तुम्ही. सगळं तुम्हाला ट्रेंडिंग कलेक्शन दिसत असेल. हे पण बघा मल्टी कलर एकदम छान असा शर्ट होता. इथे असे काही कॉटन जे चिकनकारीमध्ये टॉप होते हे तर खूप सुंदर वाटत होते. आणि त्याच्यामध्ये पण कलर शेड्स बघा काय फ्रेश फ्रेश आहेत. एक नंबर म्हणजे कलेक्शन आलं होतं FC रोडला बरं का. एकदम क्रॉप टॉप फॅन्सी नॉटवाले टॉप पण होते. आणि मी नाही बाई असे घालत अशा म्हणणाऱ्या मुलींसाठी पण एकदम डिसेंट होते बरं का. एकदम फुल स्लीव्समध्ये डिसेंट कपडे होते. आणि मस्त बघा आम्ही फिरत होतो छान FC रोडला. अशी हवा होती आणि छान सगळीकडे टॉप वन पीस जीन्स दिसत होते. खूप छान छान कलेक्शन होतं. आमच्या मॅडमला पण घ्यायचं होतं काही शॉपिंग करायची होती तर आमचं चाललं होतं बघायचं कोणतं छान आहे कोणतं काय कसं आहे. तर असे काही टी शर्ट बघा आता त्याची फॅशन चालू आहे. हल्ली सर्रास मुली कॉलेजला असे टी शर्ट घालतात आणि खूप छान छान त्याच्यावर प्रिंट होत्या कलर कॉम्बिनेशन होते आणि असे लूज असतात ते. तर त्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी होत्या. 250, 300, 350 अशी प्राईस रेंज होती. त्याच्यामध्ये पण फुल स्लीव्स शॉर्ट स्लीव्स असे अवेलेबल होते. तर हा बघा खूप छान वाटत होता. आणि शेड्स बघा खूप छान छान शेड्स होते त्या टी शर्टमध्ये. आणि जीन्समध्ये पण पॉकेट जीन्स स्ट्रेट पॅन्ट अशा खूप व्हरायटी होत्या. प्रिंटेड नॉन प्रिंटेड सगळ्या कलर्समध्ये पॅन्ट अवेलेबल होत्या. 500-600 रुपये अशी रेंज होती म्हणजे स्टार्टिंग रेंज. मग तुम्ही घ्याल तशा जीन्स होत्या अवेलेबल आणि खूप ट्रेंडी ट्रेंडी पॅटर्नमध्ये जीन्स अवेलेबल होत्या. आणि FC रोडला कसं आहे सलग स्टॉल आहेत त्यामुळे आपण एखाद्या पर्टिक्युलर दुकानाचं नाव नाही सांगू शकत. सलग एका बाजूला एक असे स्टॉल अवेलेबल आहेत. बघा आता इथे तुम्ही सगळे लागोपाट असे स्टॉल आहेत. कुणालाही नाव नाही आहे स्टॉलला. आणि डेनिममध्ये असू देत शॉर्ट लॉंग सगळ्यामध्ये तिथे कलेक्शन आहे. टी शर्टमध्ये तर बेस्ट कलेक्शन होतं म्हणजे कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी तर बाप रे एवढे ऑप्शन होते. एवढे छान छान टी शर्ट होते आणि 200-250 पासून स्टार्ट होते. आणि खूप सारे कलर शेड्स पेस्टल होते डार्क शेड होते. बघा तुम्ही बघत असाल तर किती छान छान शेड्स आहेत. आणि टी शर्टमध्ये खूप जास्ती व्हरायटी होती शर्ट्समध्ये. बघा तुम्ही खूप म्हणजे ट्रेंडी कलेक्शन आहे. FC रोडला तेवढं आहे की कॉलेज गोईंग मुलींची म्हणजे एक चंगळ होऊन जाते म्हणता येईल. कारण खूप भारी भारी कलेक्शन असतो तिथे. तर या टी शर्टमध्ये आम्हाला कन्फ्युजन होतं. दोन्ही पण आवडले होते कोणता घ्यायचा कोणता घ्यायचा. आणि बघा तुम्ही दोन्ही पण खूप छान होतं त्यामुळं. आणि प्रिंट पण एक नंबर होती. प्रिंट बघा त्याच्यावरची किती छान आहे. तर फायनली आम्ही एक सिलेक्ट केला आणि आम्ही घेतला. इथे आम्ही काही वन पीसेस बघत होतो जे की 600-700 रुपये असे ते सांगत होते. पण थोडंफार बार्गेनिंग आपण करू शकतो. बघा इथं डेनिममध्ये लॉंग शॉर्ट खूप छान छान असे वन पीस होते. खूप जास्ती कलेक्शन होतं वन पीसमध्ये. सुंदर सुंदर होते बघा टॉप असू देत वन पीस असू देत. एकदम छान कलेक्शन होतं. पण लक्षात ठेवा की तुम्ही जर वीकेंडला गेला तर इथं तुम्हाला कोणी बार्गेनिंग करून देणार नाही आणि कोणी कमी करून देणार नाही. वीकडेजमध्ये गेलात तर होतं कमी पण वीकेंडला इथे कमी होत नाही FC रोडला कारण खूप गर्दी असते. तर इथं बघा फुटवेअरमध्ये पण सेल चालू होता 500-2. कोणत्याही फ्लॅट घ्या 500-2. शूजची रेंज वेगळी होती. तर बघा खूप छान छान ट्रेंडी कलेक्शन होतं चपलांमध्ये पण.
तर इथलं कलेक्शन आम्हाला आवडलेलं, त्यामुळे आमचं थोडंसं बार्गेनिंग चाललं होतं की कमी कर म्हणलं बघू चला कमी करतोय का. पण येस कमी केलं त्याने, बिकॉज वीकडेज होते, वीकेंडला तर चान्सेस कमी असतात, 90% चान्सेस तर कमी असतात की होईल की नाही बार्गेनिंग. बट वीकडेजमध्ये होतं आणि खूप छान छान कलेक्शन होतं इथे टॉपचं, जम्पसूटचं. बघा हा जम्पसूट खूप छान होता आणि जम्पसूटमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. वन पीसमध्ये व्हरायटी होते, टॉपमध्ये व्हरायटी होते, बेस्ट होतं आणि कलर पण होते प्रत्येक पॅटर्नमध्ये. ब्लॅक अँड रेड आहे, म्हणजे उपरवाला टॉप उपर की टॉप का कॉमन कलर आहे ना, पॅन्ट का अलग आहे. तर प्रत्येक पॅटर्न मध्ये त्यांच्याकडे कलर शेड्स अवेलेबल होते. जर इन द सेन्स स्टॉक संपला असेल तर फक्त त्या कपड्याचा किंवा त्या टॉपचा कलर नव्हता, बट त्यांच्याकडे प्रत्येक पॅटर्न मध्ये कलर अवेलेबल होते. तर या जम्पसूट मध्ये पण कलर्स होते अवेलेबल, आणि बाकी सगळ्या टू पीस असतील, वन पीस असतील, टॉप असतील, तर सगळ्यात कलर्स अवेलेबल होते. इथे काही टू पीस पण होते बघा तुम्ही, खूप छान छान होते. तर हे होतं शिरोळे मार्केट, शिरोळे मार्केट ह्या नावचं होतं मार्केटमध्ये. तर बघा त्यांच्याकडे टॉपचं पण कलेक्शन खूप छान होतं बरं का. जेवढे फॅन्सी टॉप होते तेवढेच डिसेंट कॉटनमध्ये सुद्धा टॉप अवेलेबल होते, क्रॉप शॉर्ट. बघा तुम्हाला पाहिजे तसे टॉप होते, पाहिजे तसं फुल असतील, शॉर्ट असतील, म्हणजे अगदी साध्यातल्या साध्या मुलीला पण इथे टॉप मिळणार आहेत आणि अगदी मॉडर्न मुलीला सुद्धा इथे टॉप मिळणार आहेत. आणि पुढे जाऊन बघा इयरिंग्स, इयरिंग्सचा एक स्टॉल होता, किती छान छान इयरिंग्स होते, म्हणजे स्टड्स असतील, झुमका पॅटर्न असेल, पार्टीवेअर असेल, ट्रेडिशनल असेल, सगळ्या पॅटर्नमध्ये इथे ज्वेलरी अवेलेबल होती. गळ्यातले सेट असतील, मेकअपचे सेट असतील, आणि बघा इथे असं म्हणजे फुल मार्केट असं भरलेलं होतं. आजूबाजूला भिंतच दिसत नव्हती, सगळीकडे कपडे कपडे कपडे, टॉप, वन पीस, पॅन्ट, हेच सगळं होतं. बघा तुम्ही किती छान छान असं कलेक्शन आहे, ट्रेंडी कलेक्शन आहे. असं सगळं असं एफ सी रोड असं भरला होता, चहूबाजूंनी भरला होता, कारण कुठे मला वॉल आणि भिंतच दिसत नव्हती. चारही बाजूनी बघितलं तर टॉप लटकवलेले, वन पीस लटकवलेले, पॅन्ट लटकवलेल्या. अक्षरशः मला तर बघून असं वाटत होतं की काय घेऊ आणि काय नको, असं वाटत होतं. सगळा स्टॉल असा हातात उचलून, असा हनुमानाने कसा पर्वत उचललेला करंगळीवर, तसं हे मार्केट उचलावं आणि घेऊन जावं घरी असं कलेक्शन होतं. बघा ना इथे टू पीस पण केवढी व्हरायटी आहे, केवढे छान आहेत. म्हणजे कोणी बीचवर वगैरे असं फिरायला जाणार असेल तर असे टू पीस खूप छान वाटतील, आणि कलेक्शन भन्नाड होतं असंच मी म्हणेन. आणि खूप हो, खूप जास्ती व्हरायटी, म्हणजे एवढे सारे ऑप्शन बघा. खूप सुंदर सुंदर कलर, प्रिंटेड, नॉन प्रिंटेड, प्लेन, असे मस्त होतं. हे केसरिया मार्केट होतं बघा. इथे झुमके पण बघा, वा वा वा, आता नवरात्री येते त्याच्यासाठी असे झुमके लागतात. ऑक्साईडमध्ये किती व्हरायटी होती, अगदी 50 रुपयापासून सुरुवात होती इथं झुमक्यांची. 50, 100, 150, 200 ते 350 रुपयापर्यंत झुमका होते. आणि हे केसरिया लेन मार्केट आहे, त्याच्यात बाहेर हे बसतात शॉपवाले, ज्वेलरीचे शॉपवाले म्हणेन मी. आणि आतमध्ये पूर्ण कपड्यांचं मार्केट आहे. तर बघा हँडमेड पण ज्वेलरी होत्या काही बघा या अशा, आणि मग ऑक्साईडमध्ये होत्या, मल्टी कलरमध्ये होत्या, एक नंबर कलेक्शन होतं, खूप सुंदर सुंदर. आणि याची प्राईस होती 250 रुपीज, जे हँडमेड होते ते. आणि हे 250, 300, 350 अशा रेंजचे होते आणि एकदम लाईटवेट झुमका होते. खूप छान छान असे पॅटर्न होते बघा, सही होते. असे ब्लॅक फिनिशमध्ये असतील, व्हाईट फिनिशमध्ये असतील, मल्टी कलरमध्ये असतील. फायनली आता खूप फिरलोय आणि इथं मस्त असं लिंबू पाणी आहे, कारण ऑक्टोबर हीट आहे, खूप गरम होते, फिरून फिरून ऊन पण खूप आहे, आणि लिंबू पाणी घेतोय प्यायला. ए आदू तो डोक्यावर असा सूर्य आणि समोर असं मस्त थंडगार लिंबू पाणी, विचार करा. आ हा हा हा, काय ते फिलिंग असेल. तर चला फायनली आला माझा लिंबू सरबत. चला आता एक सिप पिला आणि वा वा वा, एकदम रिफ्रेशिंग होता, मस्त बनवला होता.
आणि एवढं छान थंडगार वाटलं असं उन्हात भटकून भटकून असा लिंबू सरबत पिल्यावर. कसं आहे गं? आणि लिंबू सरबत पिता पिता इथे मला दिसली पुणेरी पाटी. जाण्या येण्याच्या रस्त्यात कोणीही उभे राहू नये किंवा खाद्यपदार्थ खादडत बसू नये. तर हे केसरीचं जे ऑफिस आहे त्याच्याच खाली आम्ही लिंबू सरबत पिला आणि त्याच्याच आतमध्ये ते राईट साईडला आम्ही मार्केटमध्ये होतो. चनिया चोली सोडून मला इथं बाकी सगळं नवरात्रीसाठी कलेक्शन दिसलं, म्हणजे ज्वेलरी असेल किंवा फुटवेअर असतील. एफसी रोडला मला नवरात्रीला जाईल अशी ज्वेलरी दिसली, बँगल्स असतील, इयरिंग्स असतील, गळ्यातले सेट असतील किंवा फुटवेअर असतील. मोजडी पण खूप छान छान होत्या, फक्त मला इथे चनिया चोली दिसली नाही. ग्लेअर्स मध्ये पण एकदम फाडू कलेक्शन असतं बरं का एफसी रोडला. येस, एकदम फाडूच म्हणता येईल, कारण बघा ना एवढं भारी भारी त्याच्या फ्रेमचे शेप असतील, साईज असतील, कलर शेड्स असतील, खूप छान छान, म्हणजे लहान मुलांचे असू देत, मुलांचे असू देत, मुलींचे असू देत, खूप छान छान असे शेड्स होते आणि खूप छान छान असे ग्लास होते, भारी वाटत होते. लहान मुलांचे पण बघा जाम क्यूट होते. होय होय, देख तर कई तर म्हटलं चला आपण पण ट्राय करूयात कसं वाटतंय ते. हा ही फ्रेम खूप आवडली मला, मस्त होती, वेगळं काहीतरी होतं, भारी वाटत होती. सगळी लाईन 50 रुपयाला आहे ना. तर बघा हे डोळ्यासमोर हे डाव्या बाजूचं आणि समोरचं जे काही कलेक्शन दिसतंय तुम्हाला, या रिंग्स असतील किंवा समोरचे झुमकं असतील ऑक्साईडमध्ये गोल्डनमध्ये, सगळे 50 रुपयाला होते बरं का. येस, एकदम अनबिलिव्हेबल प्राईस होती. सगळे कानातले 50 रुपये, हे वरचे पण 50 रुपये, खालचे पण 50 रुपये, खूप छान छान अशा रिंग्स होत्या आणि हे पण 50 रुपयाला होते बरं का. शॉकिंग ना. आणि हे बघा असे रोडवर पण काही बायका असे कानातले घेऊन बसल्या होत्या, ज्या की खालचे 100, हे मधले 120 आणि वरचे 150 अशा प्राईजमध्ये होते. हे 120, खालचे 100 आणि वरचे 150, आणि एकदम लाईट वेट इयरिंग्स होत्या. एवढ्या मोठ्या मोठ्या दिसतात पण वजन काही नव्हतं त्याला आणि खूप छान होत्या प्राईजच्या मानाने, आणि हातातले कडेसुद्धा होते त्यांच्याकडे ऑक्साईडमध्ये. अँड कमिंग बॅक टू द केसरिया लेन, म्हणजे आम्ही मगाशी केसरिया लेनच्या खाली गेलो होतो खालच्या मार्केटमध्ये राईट साईडच्या, आता आम्ही लेफ्ट साईडला वरती आलो आहोत. वरती पण एक मार्केट होतं केसरिया लेन म्हणून, तर आता आम्ही तिथे चाललो होतो. तिथे पण सगळं कपड्यांचं सेक्शन होतं, वेस्टर्न असेल आणि काही कुर्तीजचं पण सेक्शन होतं. कुर्तीज पण होत्या, अशा काही बँगल्स होत्या हँडमेड, खूप सुंदर सुंदर बँगल्स होत्या. बघा तुम्ही कलर्स असतील, त्याचं काम असेल, किती छान छान होत्या आणि सगळं हँडमेड दिसत होतं. आणि हे बँगल्स 150 रुपीजला सिंगल और हँडमेड आहेत. हा हँडमेड आहेत, कोणतं पण 150 ला. तर बघा 150 रुपीज इच, म्हणजे 150 रुपयाला एक. यातलं कोणतंही कडं घ्या, कडं म्हणजे बँगल घ्या, 150 रुपयाला एक होती आणि खूप छान छान कलर्स होते. बघा तुम्ही पेस्टल असतील, डार्क असतील, किती छान वाटत होते ते. आणि कोणतंही घ्या, 150 रुपयाला एक. तर तिथून पुढे गेल्यानंतर असे कॉर्डसेट असतील, वन पीस असतील, जॅकेट्स असतील किंवा असे बीचवेअर असतील, स्विमवेअर असतील, सगळ्या टाईपचं कलेक्शन तिथे अवेलेबल होतं. तर चला फायनली आम्ही इथून आम्हाला बाहेर पडायचं होतं, तर एंट्री वेगळ्या साईडने होती आणि ही एक्झिट साईड होती, म्हणजे एक्झिट वेगळ्या साईडने होतं. आणि खाली आल्यानंतर इथे बघा काही मोजडींचं कलेक्शन होतं, किती छान छान मोजडी होत्या नवरात्रीसाठी. आणि काम बघा त्याच्यावरचं, खूप छान असं मण्यांचं काम होतं, फिनिशिंग एकदम सुंदर होतं, पेस्टल असतील, डार्क असतील, खूप छान छान मोजडी अवेलेबल होत्या आणि क्वालिटी एक नंबर होती. आणि प्राईज होती 500 रुपये. तर या मोजडी सगळ्या 500 रुपयाला होत्या आणि खूप सुंदर काम केलेलं होतं त्याच्यावर.
तर मंडळी कसं वाटलं कलेक्शन आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा, हेल्दी रहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.